गावाचं घर होतं, त्या घर वाढत राहणार, ते वाढत त्या ग्रामपंचायत जागेमध्ये सरकारला घरांना पैसे देतात. असं तो आज मी चंदगड तालुक्यामध्ये दुंडगे, कोवाड, रेटूर, राजबुळगे, कडिंग्रस तालुक्यामध्ये दुंडगे, हेपाळ, हिटणी आणि नागनूर अशा सगळ्या गावांचा प्रवास केला. म्हणजे आज दोन तालुके झाले. त्या प्रवासामध्ये लोकांना सुरक्षित स्थानी नेणं हे तर आपण केलं. सुरक्षित स्थानी नेल्यानंतर 10 दिवस व्यवस्थाही केल्या. आता पाणी उसळल्यामुळे लोक आपापल्या घरी परत आलेले आहेत. गावची स्वच्छता आणि लगेचचे 10,000 रुपये, त्यांचे 5,000 कॅश आणि 5,000 अकाउंटला ही भरपाई मिळाली आहे की नाही ह्याचं पाहणी करत असताना एक दोन गावांमध्ये असं लक्षात आलं की त्या घरांमध्ये पाणी न गेल्यामुळे दिली नाही. पण मी तिथल्या प्रशासनाला असं आग्रह झाला की तुम्ही सरसकट देऊन टाका. म्हणजे 10,000 रुपये जे सरकारने द्यायचे म्हटले तिथे 5,000 कॅश ही बऱ्यापैकी लोकांना पोचली आहे. 20 किलो धान्य लोकांपर्यंत पोचलं आहे. आता हे 20 किलो धान्य 4 महिने आपण मोफत देणार. घरं जी पडली आहेत त्या घरांना आपण 24,000 रुपये एका वर्षाचे दरमहा 2,000 रुपये भाडं देणार ॲडव्हान्स, जेणेकरून ते कुठेही घर भाड्याने घेऊन राहतील. वर्षभरात सगळी घरं बांधून पूर्ण होतील. त्याला पंतप्रधान आवास योजनेमधून 1.5 लाख आणि मुख्यमंत्र्यांकडून 1,50,000 मिळते. अनेक गावांमध्ये ही घरं बांधायचे कुठे हा प्रश्न आहे, कारण त्या गावाला गायराण मार्ग नाही. त्यांना मी निर्णय केला की त्या गावाने एखाद्या शेतकऱ्याला समजवून त्याची एखादी खडकाळ माळावरची जागा विकत घ्यावी. ती विकत घेण्यासाठी आम्ही मदत करू. ती विकत समजा घेतली कोणातरी एखाद्या क्षम माणसाने तर तो गावाला ती देणगी देईल आणि गावचा ग्रामपंचायतीचा नाव द्यायला लागेल. आणि मग ग्रामपंचायतीचं नाव लागल्यामुळे ती सरकारी जमिनीवर त्या सरकारी जमिनीवर आपल्याला पर्यायी उभी करतात. शेतीच्या विषयामध्ये सुद्धा आपण कर्ज माफ केलेलं आहे. त्याच्यानंतर नुकसान ज्यांचं झालं आणि कर्ज नाही घेतलं त्यांना तिप्पट भरपाई आपण देतो आहोत. व्यापाराला पहिल्यांदाच मदत देतो. आत्तापर्यंत व्यापाराला मदत कधी मिळत नव्हती. 50,000 रुपये ज्यांचा व्यापार होऊन गेला त्यांना आपण देतो आहोत.